मिटमिटा येथील रहिवासी मोहम्मद शकील तैयब या इसमाने 4 वर्षीय भाच्यासह हर्सुल तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी 2:15 सुमारास हर्सुल तलावाच्या सांडपाण्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एक दुचाकी MH20 CV 871 पडलेली होती. ती दुचाकी पाहून तलावाजवळ असलेल्या शेतकऱ्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ स्मृतिवन उद्यान तलावाचे सुरक्षा रक्षक यांना माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा रक्षक हे घटनास्थळी पोहोचले व तलावाची पाहणी केली असता त्यांना 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. मग त्यांनी या घटनेची माहिती हर्सुल पोलिसांना कळवली. पोलीस निरीक्षक वसीम हाशमी त्यांच्या सहकाऱ्यांसह तलावावर पोहोचले. दरम्यान त्यांनी अग्निशामक विभागाच्या जवानांनाही पाचारण केलं. पाहणी केल्यानंतर दुचाकीजवळ एका मोठ्या व्यक्तीची चप्पल होती, त्यामुळे हे प्रकरण एका बालकापुरते मर्यादित नाही असं त्यांच्या लक्षात आलं. मग अग्निशामक दलाच्या जवानांनी तलावात उड्या घेतल्या. तासाभराच्या शोधानंतर एका इसमाचा मृतदेह तलावाबाहेर काढला. इसमाच्या खिशात एक लाईट बिल व ATM कार्ड सापडलं. बिलावर शेख आसमा बी मोहम्मद अब्दुल हाफिज असं नाव होतं, तर अल्फाझिया कॉलनीचा पत्ता होता. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता मयत इसमाचं नाव मोहम्मद शकील तैयब व 4 वर्षीय मुलाचं नाव अब्दुल नाफे अजीम असं कळालं. 4 वर्षीय मयत अब्दुल माजी नगरसेवकाचा मुलगा होता. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.